अध्याय 19वा तत्वज्ञान रूपी चिमटा घेऊन हृदयाच्या अंतर्भागातून नानाविध विचार रूपी काटा मी ओढून काढला। स्वतःच्या महिम्याच्या ठिकाणी स्थित अशा मला धर्म कुठला, काम कुठला, अर्थ कुठला आणि विवेक बुद्धी कुठली, द्वैत कुठले आणि अद्वैत कुठले, स्वतःच्या महिम्याच्या ठिकाणी स्थित असलेल्या मला भूत कुठले, भविष्य कुठले आणि वर्तमान कुठले, स्थान कुठले अथवा काळ कुठला, स्वतःच्या महिम्याच्या ठिकाणी स्थित अशा मला आत्मा कुठला, अनात्मा कुठला, शुभ कुठले आणि अशुभ तरी कुठले, चिंता कसली आणि अचिंता कसली, स्वतःच्या महिमेच्या ठिकाणी स्थित अशा मला स्वप्न कसले, सुषुप्ती कसली आणि जागरण तरी कसली, या तिघाहून वेगळी असणारी जी चौथी तुर्यावस्था ती सुद्धा कुठली आणि मला भय कसली, स्वतःच्या महिमेच्या ठिकाणी स्थित असलेल्या मला दूर कुठले आणि जवळ कुठले, बाह्य कुठले आणि अंतर्गत कुठले, स्थूल कसले आणि सूक्ष्म कसले, स्वतःच्या महिमेच्या ठिकाणी स्थित असलेल्या मला मृत्यू कुठला, जीवन कुठले, जग कुठले आणि जगाचा धर्म तरी कसला, लय कसला आणि समाधी कसली, आत्म्याच्या ठिकाणी विश्रांती पावलेल्या माझ्यापुढे कुठल्याही त्रिवर्गाच्या गोष्टी पुरेत, योगाच्या गोष्टी पुरेत आणि ज्ञानाच्याही गोष्टी पुरेत। या ठिकाणी 19वा अध्याय समाप्त झाला।